औरंगाबाद महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या क्रमांक MH 16 AT 8921 या वाहनातील चंदन तस्करांना नगरमध्ये पोलीस पथकानं जेरबंद केलं. या चंदन तस्करांकडून एकूण 11,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित चारचाकी वाहनातून चंदन पुण्याकडे नेणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक DY पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जावळे यांच्या पथकातील राजेंद्र वाघ, गणेश डहाळे, अभय कदम यांनी सापळा रचून औरंगाबाद महामार्गावर मोठ्या शिताफीनं ही कारवाई केली. रोडच्या बाजूला आम्ही उभे राहून त्या गाडीची वाट पाहत होतो आणि का सरासरी 15-20 मिनिटांनी आम्हाला जो नंबर मिळाला होता गाडीचा, जो नंबर आहे MH 16 AT 8921, ही गाडी समोरून जाताना दिसली. लगेच आम्ही तिचा लगेच थोडा पाठलाग केला आणि लगेच गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर पाहिल्यानंतर प्रथमदर्शी आमच्या लक्षात आलं की गाडीच्या पाठीमागचे सीटवर पांढऱ्या कोण्यामध्ये असं माल भरलेला, त्यावर स्टिपनी ठेवलेली. तर त्यांना त्यांचं नाव का विचारलं तर त्यांनी त्याचं नाव एक राजू येल्लप्पा मोरे आणि दुसरा संजय येल्लप्पा मोरे, दोघे राहणार वाळवणी तालुका पारनेर. नंतर यांना विचारलं की या कोण्यामध्ये काय आहे, तर त्यांनी सांगितलं चंदनाचे लाकडे पूर्ण आलं, त्याबाबत ते काही व्यवस्थित काही माहिती देऊ शकले नाही. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून नंतर त्यांनी चौकशी केली. नंतर ते चंदनाचे लाकडाचं वजन केलं तर ते 190 किलो चंदनाच्या लाकडाचे तुकडे येते. सरासरी त्याची किंमत 4,34,700 रुपये आणि 7 लाख रुपयाची डिझायर गाडी, असा एकूण त्यांच्याकडून 11,34,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध दोघांच्या विरुद्ध IPC 379 व महाराष्ट्र वन अधिनियम वृक्षतोड अधिनियम या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेवरून नगर जिल्ह्यात चंदन तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सिद्ध झालंय. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.